श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे आज मंगळवारी पहाटे 4 वाजता या वर्षातील पहिला दक्षिणद्वार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. मुख्य मंदिराच्या उत्तरद्वारातून कृष्णा नदीचे पाणी मुख्य गाभाऱ्यात प्रवेश करून श्रीच्या मनोहर पादुकांना स्पर्श करीत मंदिराच्या दक्षिणद्वारातून बाहेर पडले. यावेळी कृष्णा नदीत स्नान करण्यासाठी शेकडो भाविकांनी हजेरी लावली होती. नृसिंहवाडी येथे कृष्णा नदी उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते. यावेळी उत्तरेकडून वाहणारे पाणी श्रीच्या स्वयंभू चरण कमलावरून दक्षिणद्वारातून बाहेर पडते. यावेळी शेकडो भाविक चरण कमलावरील कृष्णामाईच्या पाण्याच्या पवित्र स्नानाचा लाभ घेऊन कृतार्थ होतात. यालाच दक्षिणद्वार सोहळा असे म्हटले जाते. मंगळवारी पहाटे 4 वाजता हा दक्षिणद्वार सोहळा पार पडला. मंदिरातील देव परमपूज्य नारायण स्वामी यांच्या मंदिरात आणण्यात आले. सोमवारी रात्रीपासून मुख्य दत्त मंदिरात होणारी महापूजा तसेच अन्य कार्यक्रम श्रीच्या उत्सव मूर्तीवर होणार आहेत. पहाटे काकड आरतीपासून शेजारतीपर्यंत सर्व देवस्थानचे नित्य कार्यक्रम पूज्य नारायण स्वामी महाराज यांच्या मंदिरातच पार पडणार आहेत. रोज रात्री 7:30 नंतर धुपारती तसेच तेथील ब्रह्मवृंदांकडून कृष्णा नदीची पूजा व इंदुकोटी स्तोत्रांचे पठण केले जाणार आहे. दरम्यान रविवारी रात्रीपासून कृष्णा नदीच्या पात्रात झपाट्याने पाणी वाढले आणि सोमवारी दत्त मंदिरमध्ये पुराचे पाणी शिरल्याने मंदिर चारही बाजूने नदीच्या पाण्यात वेढले घेतल्यामुळे सोमवारी रात्री दक्षिणद्वार होण्याची शक्यता निर्माण झाली आणि शेकडो भाविक सोमवारी रात्री 8 वाजल्यापासून दक्षिणद्वार सोहळ्यासाठी गर्दी केली. मात्र संतगतीने पाणी वाढत असल्यामुळे दक्षिणद्वार सोहळा मंगळवारी पहाटे 4 वाजता संपन्न झाला. यावेळी कृष्णा नदीत स्नान करण्यासाठी शेकडो भाविकांनी हजेरी लावली होती. दरम्यान मंदिरामध्ये पुराचे पाणी शिरल्याने आणि चारही बाजूने कृष्णा नदीने मंदिराला घेरले असल्याने देवस्थान समितीकडून सर्व साहित्य सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. तसेच अन्नछत्रातील भाविकांसाठी मिळणारा महाप्रसाद नदीचे पाणी वर येईपर्यंत सुरू राहणार असल्याचे देवस्थान समितीकडून सांगण्यात आले. मराठी एस न्यूजसाठी नृसिंहवाडीहून संदीप अडसूळ.